कोणाबद्दल बोलत आहे? देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलायला तुमची लायकी तरी आहे का? उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलताना रामदास कदम यांची जीभ घसरली. रामदास कदम. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मला काँग्रेससोबत जायची वेळ येईल तेव्हा माझं दुकान मी बंद करून टाकेन असं सांगितलं होतं. मात्र नालायक उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. सोनिया गांधींचे पाय चाटतोय आणि देशाच्या पंतप्रधानांना शिव्या घालतोय. लाज नाही वाटत का? स्वतःच्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद उद्धव ठाकरे आहे. मातोश्री आमचं दैवत होतं. विजय उमेदवाराची माँसाहेब आरती करायची. आता काय चाललं आहे त्या मातोश्रीमध्ये? काय चाललं आहे? देशाचे पंतप्रधान अमित शाह यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी आहे का? कोणावर बोलताय तुम्ही? सूर्याकडे बघून थुंकल्यावर थुंकी तोंडावरच पडते. उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवावं, संजय राऊत तर फालतू चिनपट आहे, त्याच्यावर न बोललेलं बरं. स्वतःच्या मुलावर आदित्य ठाकरेवर जेव्हा प्रसंग आला, बलात्काराच्या गुन्ह्यात त्याचं नाव पुढे आलं, तेव्हा मात्र याच पंतप्रधानांना मागच्या दाराने गुपचूप जाऊन उद्धव ठाकरे भेटले. माझ्या मुलाला वाचवा म्हणून गुपचूप जाऊन भेटताय आणि आज तुम्ही त्यांना शिव्या घालत आहात. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलायला तुमची लायकी तरी आहे का? अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ दापोली विधानसभा मतदारसंघातील केळशी आसोंड तेरेवाईंगणी पाज पांढरी येथे जाहीर सभा पार पडली. या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधानांना शिवाय घालतोय लाज वाटत नाही? लाज वाटत नाही? जे स्वतःच्या वडिलांच्या पाठीच्या पाठीशी खंजे उपसणारे औलाद उद्धव ठाकरे बेफाम बोलतात ते देशाच्या पंतप्रधानांच्यावरती बेफाम बोलतात. आम्ही सांगतावरती ज्यांची लायकी नाही, ज्यांची कुवत नाही, तुम्ही कुणावरती बोलताय? अगदी सूर्याकडे बघून थुंकल्यानंतर थुंकी आपल्या आपल्या तोंडावरती येतं, याचं भान उद्धव ठाकरेंना झालं नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी रत्नागिरी.